जेल से बेल पर रिहा हुआ मामूली सा गुंडा जिसके समर्थकों ने निकाली रैली, एसपी ने दिए जांच के आदेश। मैं हूं फिरोज हाशमी, आप देख रहे प्रहार टाइम। महाराष्ट्र के जलगांव जिले के सेदुर्नी गांव में मामूली सा गुंडा जो जेल में था और रिहा होने पर गुंडे के समर्थकों ने जमकर शोर शराबा किया, साथ ही साथ जेल से छूट कर आए गुंडों की जमकर फूलों से स्वागत किया। मामला शुक्रवार शाम की है, रैली निकाली गई थी जिसके बाद वीडियो वायरल हुआ इस पूरे घटनाक्रम के। रैली की जो है वीडियो वायरल होते ही जिले के एसपी ने संज्ञान में लेते हुए कड़ी कार्रवाई करने की आदेश दिए। हम आपको बता दें, इसके पहले भी ठीक इसी तरह से पुणे के एक गुंडे के नवी मुंबई की तलोजा जेल से बेल होने पर यानी रिहा होने के बाद जेल से 300 गाड़ियों का काफिला निकाला गया था। देखिए इस रिपोर्ट में एसपी ने जो है, जिले के जो एसपी हैं उन्होंने क्या कहा है। पवर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शेंदुर्नी या गावामध्ये मागे एक कम्युनल घटना घडली होती ज्यामध्ये एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यापैकी हा एक खाटिक नावाचा जो आरोपी आहे याला अटक करण्यात आली होती आणि काल असं निदर्शनास आलेलं आहे। पोलीस स्टेशनपर्यंत ही माहिती आलेली आहे की या संबंधित इसमाचा आरोपीची बेल झाल्यानंतर याची गावामध्ये एक प्रकारे बऱ्याचशा लोकांनी मिरवणूक स्वरूपात त्याला गावामध्ये आणलेलं आहे। त्याचे काही व्हिडिओ आमच्याकडे प्राप्त आहेत। त्या अनुषंगाने आज पहूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच संबंधित आरोपीची बेल कॅन्सल होण्यासाठी सुद्धा पोलीस आम्ही कारवाई करत आहोत आणि तसेच या आरोपीवर कडक स्वरूपाची प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचं सुद्धा नियोजन आहे। अशा प्रकारच्या सर्व आरोपी किंवा असं वर्तन करणाऱ्यांना आम्ही हे सूचना करत आहोत की या अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टींना आम्ही थारा देणार नाही आहोत आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल। अशा वर्तनाला कुठेही अतिशय कडक पद्धतीने डील केलं जाईल याच्यात शंका नाही। सर, आरोपी किती गुन्हे आतापर्यंत दाखल आहे, कसा आरोपी हा? मागील एक गुन्हा होता ज्याच्यात हा अटक होता, त्याच्यापूर्वी एकूण 2 गुन्हे असल्याची माहिती आमच्याकडे आहे। त्यामुळं हा सर्वसाधारण व्यक्ती असून क्रिमिनल प्रकारच्या घटनांमध्ये काही वेळा तो समोर येत असतो अशी माहिती आमच्याकडे आहे। अटक करण्यात येणार अशी काही घटना घडली याचं हे जे पहा, हे विना परवानगी मिरवणूक काढणे याच्यात बीपी ॲक्टच्या 37(1)(3)चं उल्लंघन या कारणास्तव 135 सेक्शनच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत असतो आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल।